माय मराठी माय बोलीचं महाचॅनल. नमस्कार. माय मराठीच्या सर्व दर्शकांचं आजच्या विशेष एपिसोडमध्ये सहर्ष स्वागत. लॉकडाऊन नंतर महाराष्ट्रातल्या देवस्थानांची काय परिस्थिती आहे याचा आढावा घेण्यासाठी आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातल्या तीर्थक्षेत्रांकडे फिरून किंवा पर्यटन स्थळ असतील तिथं फिरून लॉकडाऊन नंतर परिस्थिती पूर्वपदावर आलेली आहे का, सुरळीत झालेली आहे का, भक्तांची संख्या रोडवलेली आहे की वाढत आहे, शिस्त पाळली जात आहेत की नाही, अशा वेगवेगळ्या विषयावर आम्ही आपल्याला माहिती देत आहोत. त्याच अनुषंगानं आज आपण आलेलो आहोत पुणे जिल्ह्यातल्या सुप्रसिद्ध अशा खंडोबा देवस्थान असणाऱ्या जेजुरीला. अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेला खंडेराया इथं लाखो नव्हे तर करोडोच्या संख्येनं महाराष्ट्रातून, महाराष्ट्राच्या बाहेरून, देशभरातून इथं भक्तगण येत असतात. आणि आज आम्ही इथं आलेलो आहोत 30 डिसेंबर म्हणजे वर्षाचा, आता उद्या हे वर्ष संपेल तर नवीन वर्षात काय असणार आहे त्याचा आढावा घेण्यासाठी इथं आलेलो आहोत. गर्दी तर इथं बऱ्यापैकी दिसते आणि शिस्तसुद्धा मंदिर समितीच्या वतीनं पाळली जाते. आपण काही वाटल्या शिकल्या आपण काही भक्त किंवा काही भाविकांशी जेजुरीचा खंडेरा. आपलं नाव सांगा. रुईदास बाबूराव हरिश्चंद्रे. इकडे आहे. बरं माऊली, मला सांगा की आता लॉकडाऊनच्या 6-7-8 महिन्याच्या नंतर काळांमध्ये 9 महिने कणाताई जेजुरीमध्ये धंदा पाणी नव्हता, परंतु हे महाराष्ट्राचं कुलदैवत जेजुरीचा खंडोबा, तुळजापूरची भवानी माता यांच्या कृपेने जेजुरीमध्ये आत्ता व्यवसाय चालू आहे. सगळे पोटभर पोटला खातात आणि वर्षातनं 6 यात्रा असतात. सोमवती, आमोशा, माही पौर्णिमा आणि चंपाष्टे. ज्यावेळेस ॲक्च्युली हे चंपाष्टे म्हणजे जेजुरीचं कुलदैवत असल्यामुळं जागरण, गोंधळ, लंगर, नैवेद्य, हाजी इदी करणारी लोक येतात. ह्या टायमाला न सोमवती होता चंपाष्टेची यात्रा भरपूर भरली आणि परमेश्वराने भरपूर प्रत्येकाला दिलेला आहे. त्या ठिकाणी रुईदास बाबूराव हरिश्चंद्रे, मी पत्रकारांचा भाऊ आहे, यांच्यातर्फे मी तुमचे मनपूर्वक आभार मानतो. माऊली, मला एक सांगा, शिस्त वगैरे पाळली जाते, सॅनिटायझर असेल, मास्क असेल? इथे पोलीस बंदोबस्त होता, मास्क वगैरे लावलं जातं. आणि आत्ता जे यात्रा येणारे आहेत, कधी यात्रा? यात्रा आता पुढची यात्रा येणारी आहे ती आता माही पौर्णिमा येते. ते काही एवढी भरत नाही, गाढवाची यात्रा असते. सगळ्यात मोठी सोमवती अमुषा असते. पण परंतु देवस्थानने सगळं पाळून खांदेकरी, मानकरी, गावातले काय लोक असतील त्यांनी करा नदीला देव वगैरे आंघोळ करून मंदिरात नेले. 7 वाजता. नाव काय म्हणलं? रुईदास बाबूराव हरिश्चंद्रे. बाबूराव हरिश्चंद्र यांनी, पुजारी जे आहेत तिथले, त्यांनी सविस्तर माहिती दिली. धन्यवाद आपले माय मराठी चॅनलच्या वतीनं. मी सांगेल ना तुम्हाला. तर अशा पद्धतीने आता पुन्हा सुरळीत चालू झालेला आहे, यात्रा पण चालू झाली. आपण काही दुकानदारांशी पण चर्चा करू. एक आजीबाई येत आहेत, त्यांना आपण बोलूया काय म्हणतात त्या. आजी नाव सांगा. आजी लाजत आहेत, मी आडाणी आहे म्हणता. आजी खरं तर हुशार आहेत. बरं मला एवढं सांगा, गिरायक आता पहिल्यासारखं चालू झालं की नाही? हो, पहिल्यासारखं गिराक चालू झालं. मध्ये 7-8 महिने खूप त्रासदायक गेला ना? हो, 7-8 महिने घरात बसून होतो. आत्ता एवढ्या ह्याच्यात चालू झालेलं आहे. आता व्यवस्थित चालू झालं, आनंदी आहात? सगळे शिस्त वगैरे, मास्क वगैरे लावून यायला लागले सगळे? हो, मास्क लावून वापरायचं. मास्क आत्ता आम्ही धुवायला टाकले, कारण महाराष्ट्राच्या प्रत्येक गावातून इथं माणूस येत असतो, नाही का? काळजी घ्यायची, काळजी घ्या. आपल्याला खंडोबा रायाचे आशीर्वाद सदैव आहेतच. आम्हाला तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच आहे का? फक्त जेजुरीच्याच लोकांना? नाही नाही, जेजुरीच्या लोकांना नाही, सगळ्या महाराष्ट्राला. सगळ्या महाराष्ट्राच्या लोकांना आम्ही तेच म्हणतो की सगळ्यांना सुखी ठेव, त्याच्या मग आम्हाला सुखी ठेव. तर आजीनं महाराष्ट्रातल्या जनतेच्या सुखाची कामना व्यक्त केली. तर असं एकंदर जेजुरीमधली परिस्थिती आहे. कदाचित आपल्या लक्षात आली असेल, आता आम्ही वरती जाऊन गाभाऱ्यातून खंडोबा रायाचं दर्शन तुम्हाला देते का, पाहतो, परवानगी मिळते का? धन्यवाद.